भाजपला तिकीट देण्याचा राष्ट्रीय नेत्यांनी ठरवला, राज्यानं नाही. बीडमधल्या सभेत पंकजा मुंडेंचं वक्तव्य. आता शेवटपर्यंत माघार नाही, भाजपनं संधी दिली तर कमळ चिन्हावर लढेन, विजय शिवतारेंचं मोठं वक्तव्य. अहमदनगर दक्षिणमध्ये मवियासमोर उमेदवारीचा पेच, निलेश लंके पत्नी राणी लंकेंच्या उमेदवारीसाठी आग्रही तर शरद पवार निलेश लंकेंना उमेदवारी देण्यावर ठाम. महायुती रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा उमेदवारीचा तिढा महायुतीमध्ये कायम, शिवसेना भाजपमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच, शिवसेनेकडून किरण सामंत यांचं नाव आघाडीवर. शासकीय आश्रमशाळांमध्ये दूध पुरवठ्यामध्ये मोठा घोटाळा, दूध कंत्राटदारासाठी 80 कोटींची दलाली देण्यात आली, आमदार रोहित पवार यांचा गंभीर आरोप. माढ्याच्या जागेवर आम्ही चर्चा करू, माढ्याची जागा रासपला द्यावी अशी माझी इच्छा, शरद पवारांचं विधान. पालघर लोकसभा जागेचा महायुतीचा तिढा कायम, विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना पुन्हा उमेदवारीची शक्यता, पण भाजपसह शिवसेनेतीलच काहींचा कडाडून विरोध. उद्धव ठाकरेंची शिवसेना संजय राऊतांनीच संपवली, बेताल बडबड न थांबल्यास उर्वरित पक्षही नेसनाबूद होईल, बबनराव लोणीकर यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल. मद्य धोरण घोटाळा प्रकरणामध्ये अरविंद केजरीवाल यांना अटक, केजरीवाल मद्य घोटाळ्याचे मास्टर माइंड, ईडीचा राऊस एव्हेन्यू कोर्टामध्ये दावा. अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यासाठी दिल्ली हायकोर्टात याचिका, दिल्लीतील सामाजिक कार्यकर्ते सुरजित सिंग यादव यांनी दाखल केली याचिका. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये रुपया घसरला, डॉलरच्या तुलनेत रुपयाची विक्रमी घसरण, भारतीय रुपयाची प्रति डॉलर 83.43 इतकी किंमत. नितीन गडकरी 27 मार्चला उमेदवारी अर्ज करणार दाखल, अर्ज दाखल करण्यापूर्वी रॅलीतून करणार शक्ती प्रदर्शन. माजी सनदी अधिकारी प्रवीण परदेशींनी घेतली फडणवीसांची भेट, प्रवीण परदेशी धाराशिव लोकसभेसाठी इच्छुक. कोल्हापुरात अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आपचे कार्यकर्ते आक्रमक, आंदोलनादरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची. अरविंद केजरीवाल यांना ईडीनं अटक केल्यानंतर सोलापुरात आपचं आंदोलन, आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. रोहित पवार योगेंद्र पवार यांना दडपशाहीचा सामना करावा लागतोय, रोहित पवार आणि योगेंद्र पवार यांना तातडीनं सुरक्षा द्या, सुप्रिया सुळेंचं पुणे पोलीस अधीक्षकांना पत्र. बीड जिल्ह्याबाहेर चारा वाहतूक करण्यास बंदी, दुष्काळी परिस्थितीमध्ये चारा टंचाई टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा आदेश. नाशिकमध्ये गोदान एक्सप्रेसच्या डब्याला आग, आगीमुळे गाडीत बसलेल्या प्रवाशांची धावपळ, आगीत कुठलीही जीवितहानी नाही. भुसावळमध्ये आढळलेल्या एमडी ड्रग्ज मुंबई कनेक्शन, ड्रग्ज प्रकरणातील चौथा आरोपी मुंबई पोलिसांच्या ताब्यात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.